विक्रम बाहर हो साइड ही हो सांगू नी नू जाए तसे माहित जाय तितके इच्छा सॉरी पहिले तुम्ही उलया आय तुमच्या भेटीचा उद्देश किती आता मुरगाव तालुक्यात कशी शुभारंभ केला तुम्ही केले मागीर आम्ही अरे कोण उरला सर किरण बाब आज तुम्ही मुरगाव तालुक्यातून प्रचार सुरू करता असे ऐकून आयला इन डिटेल आमका सांगू शकता सगळ्यांहून पहिली ॲजानुसार आम्ही रामबाबाचे दर्शन घेऊक खास करून येले आहात आणि मुरगाव तालुक्यातून पाटलेबोडीतून जे आमचे जायते कार्यकर्ते असे आहात जे आमका खूप फावटी फोर्स करताले की तुम्ही हांगा लक्ष घाली ना तुम्ही हांगासर येवपाक जाय आणि आम्ही काय गोष्टींक लागून रावले पॉलिटिक्सान कसे असतात सगळेच माझे म्हणपाक आम्ही तसे वचोंक पावना ह्या काय गोष्टींक लागून आम्ही मातशे स्लो रावले पण आता म्हाका दिसता तो वेळ येयल्लो आहा गोंयान एक वेगळे तरेची वेव फाटले फावटी कित्याक कशे आसले फाटल्या दिसांनी तितले इलेक्शनाचो जोड नासलो पण आता खुद्द भारतीय जनता पार्टीचो अध्यक्ष आणि मुख्यमंत्री जेन्ना वेगळे वेगळे मतदारसंघात भोंवपाक लागले तेन्नासून थोडोसो राजकीय रंग येवपाक लागलो आणि ह्याका लागून खुबशा लोकांनी आयज म्हाका हांगासर म्हज्या बऱ्या मागत्यांनी मुरगाव तालुक्याक विजीट दिवपाक लागून आफयल्लो आहा हांव वेगळ्या वेगळ्या आमच्या फ्रेंड सर्कलान लोकांक सगळ्यांक मेळटलो मुरगांवान खास करून हांव पळोवपाक येयला जो फाटल्या दिसांनी भारतीय जनता पार्टीचो जो अध्यक्ष आहा वो वेगळे वेगळे मतदारसंघात भोंवताना सांगता आणि मुरगांवानूय येऊन तेणी सांगलेले आहा की हो एक भारतीय जनता पार्टीचो गड म्हणजे सगळे मतदारसंघ जे आहा ह्या तालुक्यातले हे भारतीय जनता पार्टीचे आहा म्हाकाय पळोवपाक जाय की बाबा तेंच्यांनी किती हांगासर दिवे लायल्या म्हणून मुरगांवकर सगळे हे तेंकां गड म्हणपाक आणि तेंकां हे सगळे मतदारसंघ जिखोवन दिता खऱ्यांनीच हांगा कितें पेट्रोल कमी आहा डिझल कमी आहा सिलिंडर कमी आहा हे सगळे आम्ही पळोवपाक गेल्ले आहा लॉ अँड ऑर्डर बाकीच्यो सगळ्यो गोष्टी ज्यो आहा
ह्यो आमी खास करून तेंच्या अध्यक्षान जे एक उलोप केल्ले आहा तेजेर मुरगांवान आनी बाकीच्या तालुक्यांनी कितें डिफरंस आहा हें आमी जाणून घेवपाक येयल्ले आहा लोकां कडसून आनी खुद्द पळोवन हेका आमी गोवा फॉर्डचें काम मुरगांव तालुक्यानसून आयज दामू बाबाक हांगा पांय पडोन आमी चालू करता आनी येणाऱ्या काळान मुरगांवानूय आमी वेगळे तरेचे जो राजकीय कितें आसतले कँडिडेट म्हणात मतदारसंघ मुरगांव मुरगांव तालुक्यान चार मतदारसंघ चार म्हयने उरले इलेक्शनान तुमी आयज प्रचार सुरू करता उमेदवार पयल्ले आहा की बेश्टे प्रचार उमेदवार पयल्ले आहा तेच सांगले न्हू आमी गाठी भेटी घेवपाक येयल्ले आहा लोक म्हणजे कांय उमेदवार आमचे तकले ना कांय स्वता आपूण उमेदवार आपूण बसोंक सोदता म्हणून नांवां तेंची नांवां सद्या सांगिना लास्ट मिनीट मेरेन तुमी रावतले लास्ट मिनीट मेरेन आमी रावना आमी असो पक्ष आहा की आयज मेरेन आमी 12 मतदारसंघांनी आमचो कँडिडेट ऑलरेडी डिक्लेअर केल्लो आहा आमी दुसऱ्या पक्षा भशेन न्हू आमी हे राजकीय नॅशनल पक्ष आहा आनी बाकीचे आहा पळय तशें न्हू आमी ऑलरेडी आमच्या कँडिडेटांक काम करपाक चालू करत अशें म्हणून आमी ग्रीन सिग्नल ऑलरेडी दिल्ले आहा मुरगांवान कशें आहा आतां कोण म्हणटा म्हाका आपूण बसूंक इच्छूक आहा बाकीचे एका एका मतदारसंघांक मल्टिपल कँडिडेट आहा आमचे कडेन आहा म्हणजे जो इच्छूक आहा सो आमी कार्यकर्त्यां कडेन उलोवन बाकीचे एकलो हांव इच्छूक आहा म्हटलो म्हणून जायना न्हू म्हज्या वांगडा आसपाक जाय न्हू सो अशें उलोवन मागीर एक येणाऱ्या काळांत रोखडेच आमी हांगासल्ली नांवांय डिक्लेर करतले कारण गोवा फॉर्वर्ड हो स्थानीक पक्ष आहा स्थानिकांचो पक्ष आहा तेन्ना आमी जो कँडिडेट आहा आमी लास्ट टायमार रावपी न्हू आमी पयलोच कँडिडेट आमचो डिक्लेर चारूय विचार आहा आमचो चारांतले ना जाल्यार दोन तरी आसतले चारांतले ना जाल्यार दोन तरी आसतले ओके 5 वर्सां तुमी भाजपान आमदार म्हणून कार्यकाळ पळयल्लो आसा भाजप आनी गोवा फॉरवर्डान फरक कितें आहा तुमी खूब खूब फरक आहा भाजपाक रिंग मास्टर आसता दिल्लीसून हांगासर आमकां रिंग मास्टर कोण ना आमी स्वता हांगासरले आमी लोकप्रतिनिधी आनी लोक हे हांगासरले गोंयकार हे आमचे हांगासर ना म्हाका तेंच हांव वतां आनी एक उलोवपाक विसरलो जो चारूय मतदारसंघ भाजपचो गड म्हणटा पळय हांगासून कोळसो गायब बी जाला कोळसो आहा तो आहा म्हणजे असे जे प्रश्न आहात हांगासर हे प्रश्न मुरगांव तालुक्याक भेडसवणारे प्रश्न आहा येणाऱ्या काळान जो तुवें प्रश्न विचारलो म्हाका भाजपा आनी हेंच्या भितर फरक कितें आहा जाल्यार हांवें सांगलें तशें रिंग मास्टर आसता भाजपाक हांगासर आमकां रिंग मास्टर असो कोण ना हो गोंयकारांचो पक्ष आमी गोंयचे लोक स्थानीक लोक हांगा कितें जाय वो नाका लोकांक कोळसो नाका आमी कोळसो नाका म्हणटले अशे जे विशय आहा हे आमी स्थानीक पातळीर हे करतले हो डिफरन्स आहा गोवा फॉर्वर्ड आनी भाजपा भितर आतां एलायन्स समज जाता मागीर तुमचे कितें स्टँड आसतले तुमचे समज हांगा कॅन्डिडेट आसा आनी काँग्रेसाचोय आसा मागीर तुमी कितें करपाचे काँग्रेसीचे आहा म्हटल्यार जिखपाक जायना रे ते कितले फाटल्या 5 वर्सांक कोण जिखला तशें ना न्हू योग्य आमी तेका लागून हांव आतांच कँडिडेटाचे नांव डिक्लेर कित्याक मतदारसंघ खास करून गोवा फॉरवर्डाक मागतले तुमी मुरगांवान अशें कांय ना सद्याक काँग्रेस ह्या चारूय मतदारसंघांचेर व्हडलोसो तो क्लेम करूंक शकना कित्याक हे बीजेपी कडेन आहा तुमचे मतदारसंघूच न्हू ते समजलें न्हू आमी खंयचो काँग्रेसीचो आमदार आहात वा आनी कितें आहात तो मतदारसंघ सद्या तरी मागिना आमी पूण हांगासर आमी चारूय मतदारसंघाचो नियाळ घेतले हांव पर्टिक्युलर सांगिना तुका 50% तरी तुमी मागतले गोवा फॉरवर्ड एलेंग जाल्यार कितें तरी उलय आनी 4 महिने उरले ऑबियसली मागतले 50% मागतले 50% न्हू आमी मागतले आमी मतदारसंघ आमी आतां कितें चिंतलेले आहा की आमकां वयरसून कोणी तरी इन्स्ट्रक्ट करपाक जाय आनी आमी वयल्या लोकांचो म्हणजे भायल्या लोकांचो आमी हांगा हें घेवपाक जाय आदार घेवपाक जाय अशें ना आमी गोंयकाराच्या आदाराचेर स्थानीक पक्ष गोंयकाराच्या आदाराचेर आमी हांगासरलो निर्णय घेतले थंयसून तुमी अलिना मॅडमीन म्हणजे लक्षांत दवरलेले उलोवप जाल्ललें आसा अशें आयकूंक येता तुमीच सांगपाक शकता ना कशें आसा जाणें हांव आनी अलिना एक कलीग म्हणून आमी काम केल्लें आहा एक बायल मनीस टिचर हांव सदांच तिका केन्ना नांवान उलो करिनासलो हांव टिचर म्हणून उलो करतलें अलिना मॅडम जी आहा ही खऱ्यांनीच बरी व्यक्ती आहा म्हणजे हांव बरी व्यक्ती हाका लागून म्हणटा तुमी म्हाका विधानसभेन सुद्दां पयलो आसतलो भाजपचो सरकार आसतना सुद्दां हांव कांय गोश्टी ज्यो दिसण्याक येता त्यो उलोवन सोडटालो विधानसभेन सुद्दां तशी एलिना सुद्दां आहा ही पोलाचो विशय आसूं डबल ट्रॅकिंग विशय आसूं हेजेर आवाज उठोवपी म्हणजे लोकांचो आवाज असो तिच्या मती तिच्या भितर दिसण्यान येता बरी टिचर ती आमची किरण बाब तुका कितें दिसता तुमी बीजेपीन आसले जे सद्याचें वातावरण चल्लां तेंच्या मदींच जो वाद निर्माण जाता मायकल लबो मोवीन अलिना आनी जायते जाण तुमच्या मदीं वाद निर्माण जाता तुमचें कितें सांगलें हे अशे सगळ्या पार्टींनी वाद निर्माण जातात सगळ्या खास करून जेन्ना व्हडल्यो पार्टी जातात पळय आमी कितें आहा बाबा आमचो बारीक पक्ष आहा आमच्या भितर तरी ना पूण अशें आहा की येणाऱ्या काळान कोण खंय वचत
आनी कोण खंय आसत हे जे आयच्या सरकारान मंत्री सुद्दां आहात न्हू तेंचे कारण तेंच्यांनी सुद्दां नियाळा की येणाऱ्या काळान भारतीय जनता पार्टी हांगासर नामोनिशान जातले अशें म्हणटात की सिंगल डिजिट म्हण सिंगल आनीकूय कमी जावंक शकता कित्याक मनोहर पर्रीकर ह्या संवसारान आसतना केंद्रीय लिडर आसतना केंद्राक रक्षामंत्री आसतना भारतीय जनता पार्टी 21 वर्सून 13 आयली सो आतां मनोहर पर्रीकरूय ना आनी पार्शेकाराच्या भितर पळय जितली क्वॉलिटी आसली बरी क्वॉलिटी आसली वायट न्हू टिचर तो ही ह्या बाबा झाडा पाल्या दोतोराच्या भितर ना अशें सगळे गोंयचे लोक म्हणटा म्हणजे पार्शेकाराक तरी एक मान्यता आसली पूण ती एकाय ना म्हणजे सिंगल डिजीट स बी कितेंय म्हणत तुम्ही हांव मेजी ना पार्शेकर फाल्यां जर सीएम जाता तुम्ही गोवा फॉरवर्ड पाठिंबा दितले इतले अपूर्वेन उलयले तुम्ही ते ना ना पळय आम्ही पार्शेकर सरा वांगडा आम्ही काम केल्ले आहा आमकां केन्नाच पार्शेकरून सरान खंय तरी वांकडे तिकडे करूंक ना सो कांय गोश्टी बऱ्यो त्यो बऱ्यो मनोहर पर्रीकर बरो लिडर आसलो बरो लिडर भाजप 23 क्लेम करता तिकीटांक गोवा फॉरवर्ड कितले जिखतले म्हणटा तुमचो दावो भाजप कितें करता 23 दावो करता हय रे फाटले फावटी हांव आसलो तेंच्या वांगडा आमी 26 क्लेम करताले 13 येयले अर्द्यार येयले आतां ते अर्द्यारूय येवपाचे हांवें सांगले न्हू गोंयचो भाजपचो लिडर मनोहर पर्रीकर आसलो सो आयज तोच बाबडो ना ह्या संवसारान तेज्याच भुरग्याक हेंच्यांनी काडून सायडीक उडयला न्हू उत्पल पर्रीकर बाबुशाचो चेडो जर म्हापशान जिखोंक शकता जोशवा जाल्यार कितें उत्पल पर्रीकर जिखनासलो तेकाच बाबड्याक काडून सायडीक सायडलायन केलो तर आनीक तेजे लायक मायंडेड आसले मनोहर भाईचे लोक जे आसले ते हेंच्या वांगडा ना येणाऱ्या काळांत सो व्हेरी डिफिकल्ट भाजप हो सत्तेर येना नॉन बीजेपी गव्हर्मेंट येता आतां थोड्यांक कितें दिसता ना म्हाका एकलो जोक म्हणून हांव तुमकां सांगता असो हें म्हणून न्हू हांवें म्हणलें एक तेजो एक स्टेटमेंट केलो हांवें सोशल मिडियार एक स्टेटमेंट केलो की भारतीय जनता पार्टी 8 नाल्यार 6 येता म्हाका एकलो काँग्रेसवालो विचारता आमी कितले 22 येता अरे म्हणलें आनी कितें म्हणटलो हांव हांवें म्हणलें रिमेनींग बाकीचे येतले बी जे पी जर 8 येयले जाल्यार 32 बाकीचे येतले तुमकां कोणी सांगला तुमी येतले म्हणून ते कितें होलसेलांनी विकपाचे आहा मागीर एक्चुली गोंयच्या लोकांचो जो सेंटिमेंट आहा पळय गोंय आमी सदांच कशें वचपाक जाय गोंयच्या लोक आमचे लोक वोटर हांचो कितें सेंटिमेंट आहा पळय हो घेवन फुडें वचपाची गरज आसता म्हाका कितें जाय दॅट इज नॉट इम्पॉर्टंट लिडराक कितें जाय किंवा MLA कितें जाय दीस इज नॉट इम्पॉर्टंट गोंयच्या लोकांक कितें जाय आयच्या गोंयच्या लोकांचो एक सेंटिमेंट आहा की ह्या भारतीय जनता पार्टीच्या सरकाराक आमी घरां धाडपाक जाय आनी ताका जर घरां धाडटले जाल्यार आमी सगळे हे घेवपाक जाय असो लोकांचो सेंटिमेंट आहा आनी म्हाका दिसता आमी आयज मेरेन ह्या लोकांच्या सेंटिमेंटा वांगडा आसा बाकीच्यांक कितें दिसता आपूण 40 जिखतलो आपूण कितें जिखतलो आमी तशें म्हणना आमी लोकांच्या आदाराचेर उलयतात लोकांचो सेंटिमेंट हो आमी प्राधान्य दितले फुडली असेंब्ली हंग असेंब्ली हेचो अर्थ कितें म्हणलें फुडली असेंब्ली हंग असेंब्ली आसतली किरण बाब तुमी आयज हांगा देवळाक पांया पडले आयज कशें पद्दतीन तुमचें काम चालू जातलें म्हणजे कोणा कोणाच्या संपर्कांत तुमी येवपाचे आहात कित्याक बश्टे तुमी देवळान येयले दोग जाण आनी तशें जावचें ना पूण कोणाक तरी तुमी आतां कॉन्टेक्ट आहात सो कितें आयकलें जस्ट येयल्ले आहा हांव तुका सांगता आमी कांय गोश्टी कांय BJP वाले आहा तितून मेळपाचे चिंतना BJP वाले आहा सो तेंकां आयज त्रासान घालया नाका न्हू म्हजे बरें मागते म्हाजे बांधव समाज बांधव खास करून सांगता म्हजे समाज बांधव म्हजे बरें मागते आनी सगळे ह्या मतदारसंघान आनी ह्या तालुक्यान भरपूर आहा सो हांव गाठी भेटी जेंचे घेवपाक जाय सद्याक घेतलो येणाऱ्या काळान ठरतले न्हू आयजूच येतलो आनी आयजूच डिक्लेअर करतलो अशें कांय आसना तें तुमचें काम चालू जातलें काम चालू ओके थँक्यू 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 तुमी कितें